नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर 2 ऍटोमोटिव्ह डीलरशिप या विषयामधला लेसन नंबर 3 वाहन ऍक्सेसरीज व मूल्यवर्धित सेवा, त्याला इंग्रजीमध्ये व्हेकल ऍक्सेसरीज अँड व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिसेस असे म्हणतात. आता वाहन ऍक्सेसरीज म्हणजे काय? तर एखादा सहाय्यक व पूरक भाग किंवा पूरक भाग किंवा वस्तू जिचा उपयोग मुख्यतः सोयीसाठी किंवा आकर्षक दिसण्यासाठी किंवा सुरक्षेसाठी इत्यादीसाठी होतो त्यास ऍक्सेसरीज असे म्हणतात. उदाहरणार्थ कार फिल्म्स, फ्लोअर मॅट्स, व्हील कव्हर, अलॉय व्हील्स इत्यादी. सध्या भारतात कार हे एक प्रवासासाठी जास्त प्रमाणात वापरले जाणारे माध्यम आहे. सार्वजनिक वाहनामध्ये प्रवास करण्यापेक्षा स्वतःच्या वाहनाने प्रवास करणे हे नेहमी फार आरामदायक असते. याशिवाय वाहनाच्या मॉडेल्समध्ये सतत होणारे बदल, तसेच कारमधील आधुनिक वैशिष्ट्ये यामुळे बऱ्याच लोकांना कारचा मोह झाला आहे. आता दुसऱ्या वस्तूप्रमाणेच कारला सुशोभित करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी ऍक्सेसरीजचे महत्व वाढत आहे. ऍक्सेसरीजमुळे वाहन फक्त आकर्षक दिसत नाही, तर ते तुमचा प्रवास सहज व आनंददायक करतात. प्रत्येक ऍक्सेसरीजचे वैशिष्ट्य वेगवेगळे असते. या पाठात आपण ऍक्सेसरीज व मूल्यवर्धित सेवा या संबंधी माहिती घेणार आहोत. प्रथमतः आपण ऍक्सेसरीजची माहिती घेणार आहोत. त्याला इंग्रजीमध्ये इन्फॉर्मेशन ऑफ सेल ऍक्सेसरीज असं म्हणतात. भारतामध्ये विविध कंपन्या अद्ययावत व एकमेव अशा कार ऍक्सेसरीज बाजारात आणत आहे. आधुनिक कार प्रेमींच्या या ऍक्सेसरीजमध्ये वेळोवेळी संशोधन होत आहे. गरजा लक्षात घेऊन कार शॉपमध्ये खालील प्रकारच्या ऍक्सेसरीज मिळतात. या ऍक्सेसरीजमध्ये आपण ऍक्सेसरीजचे दोन प्रकार आहेत. एक बाह्य ऍक्सेसरीज आणि दुसरं इंटेरियर ऍक्सेसरीज. तर यामध्ये आपण सुरुवातीला एक्सटेरियर ऍक्सेसरीज म्हणजे बाह्य ऍक्सेसरीजची माहिती पाहणार आहोत. आता या ऍक्सेसरीज गरजेनुसार व कारच्या मॉडेलनुसार मिळतात. कारच्या बाह्य भागात वापरल्या जाणाऱ्या ज्या ऍक्सेसरीज असतात त्याला आपण बाह्य ऍक्सेसरीज असं म्हणतात. आणि ह्या ऍक्सेसरीज खालील प्रमाणे आहेत. त्यातली पहिली जी ऍक्सेसरीज आहे बाह्य ऍक्सेसरीज, अलॉय व्हील. आता हे जे अलॉय व्हील आहे हे ॲल्युमिनियम व मॅग्नेशियम यांच्या संमिश्र धातूपासून बनवलेले असते.
स्टीलच्या व्हीलपेक्षा अलॉय व्हील्स हे वेगळे असतात. हे व्हील्स हलक्या वजनाचे असल्याने कार जलद धावते. अलॉय व्हील्स मुळे कारची सुंदरता वाढते व कार लकलकीत दिसते. तुमच्या समोर अलॉय व्हीलची डायग्राम दाखवलेली आहे. आता ह्या अलॉय व्हील्सचे कोणते कोणते फायदे आहेत, तर अलॉय व्हील वापरल्यामुळे पुढील फायदे मिळतात. एक, वाहनाचे वजन कमी होते. दोन, अलॉय व्हील्स हे उष्णतेचे सुवाहक असतात. तीन, अलॉय व्हील्स हे दिसण्यास सुंदर असतात. आणि चार, अशा प्रकारच्या व्हीलमुळं टायरचे आयुष्य वाढते आणि त्यामुळं सध्याच्या कारवरती अलॉय व्हील्स हे आपणास जास्त वापरलेले दिसून येतात. आता दुसरं जे ॲक्सेसरीज आहे ते म्हणजे बुल बार ड्रायव्हिंग लाईट्स. आता बुल बार ड्रायव्हिंग लाईट्स त्याची आकृती इथं शेजारी दाखवलेली आहे. ह्या हेडलाईट वेगळ्या आहेत, ह्या हेडलाईट आहेत आणि ह्या बुलबारच्या ड्रायव्हिंग लाईट आहे. आता ह्या कशासाठी असतात, तर वाहनाच्या समोरील बुलबारवर ड्रायव्हिंग लाईट फिट करतात. याचा उपयोग हेडलॅम्प सारखाच होतो. ड्रायव्हिंग लाईटची रचना अशा प्रकारे केलेली असते की रस्त्यावर लांब अंतरापर्यंत चालकाला दिसेल. उदाहरणार्थ ग्रामीण भागामध्ये रस्ते खासखळगेचे असतात आणि त्यामुळं ड्रायव्हरला सुरक्षितरित्या ड्रायव्हिंग करता यावं म्हणून या बुलबार लाईटचा त्या ठिकाणी उपयोग होत असतो. या लाईटकडून हेडलाईटच्या बीम मेन बीम प्रमाणेच प्रकाश पाडला जातो आणि पूरक लाईट म्हणूनही या लाईटचा उपयोग होतो. आता ही जी बुलबार लाईट आहे, या लाईटचा उपयोग फक्त दूरचे पाहण्यासाठी करावा, परंतु यामुळे दुसऱ्या वाहन चालकाचे डोळे दिपवले जाऊ नये याची मात्र काळजी घेणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण तीन नंबरचं जे ॲक्सेसरीज पाहणार आहे ते म्हणजे मडगार्ड. तुमच्या समोर मडगार्डची आकृती दाखवलेली आहे. चाकाच्या वरच्या बाजूला ते फिट केलेलं असतं. आता मडगार्ड यालाच मड फ्लॅप असेही म्हणतात. वाहनाच्या चाकाच्या वरच्या बाजूस किंवा मागील बाजूस चिखल किंवा पाणी वाहनावर किंवा मागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनावर उडू नये म्हणून याचा उपयोग करतात. मडगार्डचा उपयोग वाहनाच्या फेंडर सोबत करतात. मडगार्ड हा रबरासारख्या लवचिक पदार्थापासून बनवतात जेणेकरून तो चिखल टायर किंवा रोडच्या संपर्कात आल्यावर लवकर खराब होणार नाही आणि त्यामुळं तो लवचिक अशा रबरापासून बनवतात. आता चौथ्या नंबरची जी ॲक्सेसरीज आहे, चार नंबरची, त्याला म्हणतात नजबार. आता नजबार हा इथं तुम्हाला दाखवलेला आहे. शहरामध्ये किंवा शहराबाहेर होणाऱ्या सर्वसाधारण अपघातापासून वाहनाला अतिरिक्त सुरक्षा प्रदान करण्यासाठी नजबारचा उपयोग होतो. हा वाहनाच्या समोरील बाजूस बसवतात. ड्रायव्हर गाडी पार्किंग करत असताना चुकीच्या अंदाजामुळे होणाऱ्या अपघातापासून
पुढील बंपरचे नुकसान टाळण्यासाठी या नचबारचा त्या ठिकाणी उपयोग होत असतो। त्यानंतर पुढचा आपण एक एक्सेसरीज पाहणार आहे, ते म्हणजे बुल बार। आताच आपण काही वेळी बुल बार लाईटची माहिती घेतली होती, आता बुल बार म्हणजे गाडीच्या समोरील बाजूस बसणारा हा भाग आहे, यालाच पुश बार किंवा ग्रिल गार्ड असेही म्हणतात। हा स्टेनलेस स्टील वर क्रोमियम धातूचा लेप देऊन किंवा मऊ लोखंडावर काळ्या पावडरची कोटिंग करून बनवलेला असतो। हा बार म्हणजे एका विशिष्ट आकार दिलेला जाड पाईप असतो, याचा उपयोग धडक बसल्यानंतर वाहनाचे संरक्षण करण्यासाठी होतो। तर अशा प्रकारे बुलबार वाहनांवरती वापरला जातो। त्यानंतर पुढचं जे आपण ऍक्सेसरीज पाहणार आहे ते म्हणजे पार्क असिस्ट। पार्क असिस्ट म्हणजे रिव्हर्स पार्किंग सेन्सर। आपली कार पार्किंग करताना आपल्याला मदत करणारे हे एक साधन आहे। यामध्ये एकासारखेच दोन किंवा चार सेन्सर्स गाडीच्या ड्रायव्हरला गाडी मागे घेताना त्याच्या दृष्टीबाहेरचे जे अडथळे आहेत त्यापासून सावध करण्यास ते मदत करू शकतात। आपल्या पाठीमागे असणाऱ्या एखाद्या वस्तूच्या आपण एकदम जवळ आल्यास बीपचा आवाज ऐकून अडथळा असल्याची माहिती आपणास त्या ठिकाणी मिळते, आणि म्हणून हे रिव्हर्स पार्किंग सेन्सर आता बहुतेक सर्व वाहनांना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यानंतर आपण पुढचा पॉइंट पाहणार आहे, क्लिअरन्स पार्किंग सेन्सर। क्लिअरन्स पार्किंग सेन्सर्स म्हणजे कशासाठी असतात, त्याचा उपयोग काय आहे? तर यामध्ये सुद्धा दोन किंवा चार सेन्सर्स हे गाडीच्या समोरील बंपरवर बसवतात, यामुळे आपली कार किंवा गाडी एखाद्या वस्तूच्या किती जवळ आहे याचा अंदाज बांधता येतो। केबिन मध्ये ठेवलेल्या एका बीपरचा आवाज ऐकून तुम्ही वस्तूच्या किती जवळ आहात हे तुम्हाला समजू शकते। बीपचा आवाज जलद येत असेल तर तुम्ही वस्तूच्या जास्त जवळ असता, आणि जर स्थिर आवाज येत असेल तर जितके जवळ जायचे असेल तितके जाऊ शकता। पार्क असिस्टच्या या सुविधेमुळे अडचणीच्या जागी वाहन पार्किंग करताना ड्रायव्हरच्या दृष्टिक्षेपाबाहेर असणाऱ्या वस्तूवर वाहन घासून आदळणे, स्क्रॅचेस पडणे किंवा खड्डे पडणे असे प्रकार होत नाही व वाहन सुरक्षित राहते। आपण सहा नंबरचं ऍक्सेसरीज पाहणार आहे, ती म्हणजे रिअर स्पॉयलर। आता रिअर स्पॉयलर तुमचं एक समोर त्याचा व्ह्यू दाखवलेला आहे, आणि ते गाडीच्या पाठीमागच्या बाजूला कशा प्रकारे बसवलेलं असतं त्याची एक आकृती तुमच्या समोर आहे। आता हे रिअर स्पॉयलर कशासाठी बसवतात मोटार वाहनाच्या पाठीमागच्या बाजूला, तर त्याची गरज खालील प्रमाणे आहे। कारची रस्त्यावरची पकड वाढवण्यासाठी कारच्या मागच्या बाजूस
स्पॉयलर बसवले जाते। स्पॉयलर हे एक विमानाला बसवलेल्या पंख्याप्रमाणे कार्य करतात। स्पॉयलर कारच्या बॉडीवर खालच्या दिशेने बल निर्माण करतात आणि त्यामुळे कारची रस्त्याची पकड वाढते। कोणतीही कार जास्त जड किंवा जास्त हलकी असण्याऐवजी ती जास्त वेगाने जाताना रस्त्याला चांगल्या प्रकारे चिकटून राहिली पाहिजे आणि हे साध्य होण्यासाठी स्पॉयलर बसवणे त्या ठिकाणी आवश्यक आहे। आता पुढच्या आपण ऍक्सेसरीज पाहणार आहे ते म्हणजे 7 नंबरची रूप रॅक और रूप रेल्स। आता ही रूप रॅक तुमच्या समोर आहे, एका गाडीवरती कशा प्रकारे ते बसवलेलं आहे याची तुम्हाला पाहू शकता आकृतीमध्ये। आता रूप रॅक किंवा रूप रेल्स कशासाठी पाहिजे तर आधुनिक वाहनावरती रूप रेलचा वापर सामान्य झाला आहे। रूप रेल लांबीच्या दिशेस वाहनाच्या छतावर बसवतात। रूप रेलचा उद्देश असा आहे की क्रॉस बार्स व इतर साधनासाठी जोडणीचे ठिकाण उपलब्ध करून देणे हा आहे। वाहनाच्या छतावरील ओझे बांधून ठेवण्यासाठी तयार केलेले रूप रेलच्या सहाय्याने छतावरील ओझे हे घट्ट बांधून ठेवता येते। आता रूप रेलचे सामान्यतः 2 प्रकार आहेत। एक उलट्या सी आकाराचा म्हणजे सी टाइप, उलट्या सी आकाराचा अक्षरासारखा हा रूप रेल छतावर बसवल्यावर छत व रेल मध्ये अंतर राहते। त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे रूप रेलचा ते म्हणजे फ्लश माउंटेड रूप रेल। यामध्ये छत व रेल यात अंतर राहत नाही। वेगवेगळ्या प्रकारच्या रूप रॅक्स व कॅरिंग सिस्टीमच्या जोडण्यामध्ये साधेपणा आणण्यासाठी रूप रेलचा त्या ठिकाणी उपयोग करतात। त्यानंतर रूप रॅक्स अटॅचमेंट। आता रूप रॅक्स अटॅचमेंट म्हणजे रूप रॅक सारखाच हा एक बारचा संच असतो व तो कारच्या छतावर बसवला जातो। आता याचा उपयोग अवजड व मोठ्या वस्तू जसे सामान, सायकल किंवा विविध कॅरियर्स व कंटेनर्स वाहून नेण्यासाठी होतो। या रूप रॅकमुळे कारच्या छतावर सामान वाहून नेणे शक्य होते, जेणेकरून कारची आतील जागा पूर्ण वापरण्यास मिळते। तर अशा प्रकारच्या सोयी सुविधांमुळे आपण कुठं प्रवासाला जर निघालो तर आपलं जादाचं साहित्य हे या रूप रेल्सवरती वरच्या बाजूला गाडीवरती फिट करता येतं आणि त्यामुळं आतमध्ये प्रवासी बसल्यानंतर त्यांना सुरक्षित बसता येतं, फारशी अडचण होत नाही। तर आज आपण या ठिकाणी थांबतो आहे। धन्यवाद।